नमस्कार, मी मोहन कुमार भंडारी। आज या ठिकाणी म्युझिकल परफॉर्मन्स आर्टिस्ट असोसिएशन इंडिया म्हणजे एम्पा इंडियातर्फे कलाकार आणि त्यांच्या कुटुंबियांकरता लसीकरणाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे। माननीय विद्यमान नगरसेविका अश्विनीताई नितीन कदम यांच्या सौजन्याने, पुणे महानगरपालिकेच्या सौजन्याने आणि म्युझिकल परफॉर्मर आर्टिस्ट असोसिएशन एम्पाच्या सौजन्याने हा कॅम्प इथे घेतलेला आहे। आज जवळजवळ शेकडो कलाकारांनी या ठिकाणी लसीकरण करून घेतलेलं आहे। आमचा या मागचा उद्देश एवढाच आहे की राष्ट्रीय लसीकरण मोहिमेमध्ये सर्वांनी भाग घ्यावा, सर्वांनी लसीकरण करून घ्यावा, हीच विनंती। आज या ठिकाणी आमच्या असोसिएशनतर्फे मेलडी मेकरचे अशोक कुमार सराफ, एंटरटेनर्सचे मोहन कुमार भंडारी, गॉड गिफ्टच्या इकबाल भाई दरबार, त्याच्यानंतर रश्मी ऑर्केस्ट्राचे मुकेश डेढिया, म्युझिकल पॅराडाईजचे माणिक बजाज, सरगम ऑर्केस्ट्राचे सुबोध चांदवडकर, नंतर प्रसिद्ध गायक गफार भाई मोमीन आणि आयान मोमीन, तसेच मनोरंजन या संस्थेचे ज्यांनी आमची ही सगळी व्यवस्था पाहिलेली आहे, अशा आमच्या मनोरंजनचे मोहन कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा लसीकरणाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। आम्ही खूप खूप आभारी आहोत। आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अजून पुढे असे कॅम्प आम्ही घेणार आहोत। एम्पातर्फे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि लसीकरण मोहिमेमध्ये आपण भाग घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद। मोहन कुमार भंडारी, एंटरटेनर्स ऑर्केस्ट्रा। नमस्कार, मी गफार मोमीन। आज काळाची गरज झालेली आहे, प्रत्येकाला लसीकरण करून घेणं ही काळाची गरज आहे। पण सध्या खूप साऱ्या कलाकारांची जी परिस्थिती आहे ती घरचा सगळं सांभाळून करेपर्यंत मुश्किल झालेलं आहे। त्याच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्युझिकल परफॉर्मन्स आर्टिस्ट असोसिएशन एम्पा ही सर्वात मोठी एक आर्टिस्ट लोकांची संस्था असली, तर त्यांच्या वतीनं एक कलाकारांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट असतील, गायक, निवेदक, वादक, या सर्वांसाठी मोफत लसीकरण म्हणजे खूप व्यवस्थितरित्या इथं चाललेलं आहे। आणि अश्विनीताई कदम आहे, त्यांचं सहकार्य मनपाच्या वतीने खूप छान मिळतं आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। खूप साऱ्या कलाकारांनी, तंत्रज्ञांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांनी या संधीचा लाभही घेतला आणि जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचा, लसीकरणाचं काम करण्याचा थोडासा प्रयत्न या संस्थेचा आहे आणि तो तसाच पुढेही चालू राहील। धन्यवाद। म्युझिकल परफॉर्मन्स आर्टिस्ट असोसिएशन इंडिया, अश्विनीताई कदम आणि नितीन भैया कदम यांच्या आणि पुणे मनपा यांच्या सहकार्याने एम्पा या संस्थेने कलाकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत लसीकरण ही मोहीम राबवलेली आहे। आजचा हा पहिला दिवस आहे, ह्या आठवड्यातला पहिला दिवस आहे, आमची पण हा पहिला दिवस आहे। आता बऱ्याच ठिकाणी कलाकारांना लस घ्यायची असेल तर हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर 800-900 हजार रुपये द्यावे लागतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो तर लाईन खूप असते, बराच वेळ लागतो, कधीकधी जाताही येत नाही आणि कार्यक्रम चालू असतात। म्हणून एम्पा इंडियाने हा निर्णय घेतला की आपण फक्त कलाकारांसाठी लसीकरणाचा उपक्रम राबवूया आणि अश्विनीताई कदम यांच्या सहकार्याने आम्ही ही मोहीम इथे राबवतो आहे। कलाकारांसाठी विनामूल्य लसीकरण हे आमचा उद्देश आहे आणि कमीत कमी पुण्यातल्या सर्व कलाकारांनी लस घ्यावी, अंदाजे 1000 ते 2000 कलाकारांनी ही लस घ्यावी अशी आमची इच्छा आहे। पुण्यातले सगळे कलाकार याच्यात कवर व्हावे ही इच्छा आहे। त्यासाठी अश्विनीताई कदम, नितीन भैया कदम आणि पुणे मनपा यांचे आम्ही हार्दिक आभार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी अशोक कुमार सराफ। आपण सर्वजण मला मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचा संचालक म्हणून ओळखतात, त्याचप्रमाणे पुण्यातील सर्व ऑर्केस्ट्रांचे जो एक ग्रुप आहे म्युझिकल परफॉर्मन्स आर्टिस्ट असोसिएशन, त्याचा मी अध्यक्ष आहे। या आमच्या संस्थेच्या वतीने आपल्या आर्टिस्ट लोकांच्यासाठी, पुण्यातल्या आर्टिस्ट तंत्रज्ञ त्यांची फॅमिली यांच्यासाठी आम्ही एक लसीकरणाची मोहीम राबवली आहे। त्यामध्ये आम्हाला अश्विनीताई कदम नगरसेविका आणि श्री नितीन कदम या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांच्यामुळे आम्ही आता आर्टिस्ट आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ही मोहीम आता आज सुरू केली आहे। त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे। आपण सर्वांनी आपल्या मित्रपरिवारांना देखील या लसीकरण मोहिमेमध्ये सामील करून घ्यावं
अभी विनंती है। म्यूजिकल परफॉर्मेंस आर्टिस्ट एसोसिएशन तर्फे आज अश्विनी ताई कदम यांच्याकडे लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ऐज एन आर्टिस्ट मी आज माझा वैक्सीनेशन करून घेतलं आहे। आय रिक्वेस्ट ऑल दी आर्टिस्ट टू कम एंड गेट देयर सेल्फ वैक्सीनेटेड टुडे फ्रॉम दिस सेंटर हियर। थैंक यू सो मच।